श्री स्वामी समर्थ आज पहिला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, तर पहिल्या गुरुवारची आजची आमची पूजा मी कशी केली पहा। तर पहिल्यांदा सुंदर अशी रांगोळी काढून घेतली, पानाफुलांची म्हणजे फुलांचीच अशी रांगोळी काढली, गोल हातानेच काढलेली आहे, कोणत्या प्रकारचं छाप वापरलेलं नाही, मी हातानेच रांगोळी काढते। आणि त्याच्यावरतीच मी समई लावून घेतलेली आहे, आरती अगरबत्ती, आणि विशेष म्हणजे अशी मांडणी आम्ही करतो। आमच्या मंगळगड्यामध्ये मुखवटा मिळतो, नारळ तांब्या कलश असतो, नारळावर मुखवटा लावतो, तांब्यामध्ये 5 फाटे म्हणजे 5 प्रकारची फळं असतात, आंबा, चिक्कू, बोर, असे 5 प्रकारची फळं, त्याच्या फांद्या त्या कलशामध्ये घालतो, त्याच्यावरती नारळ ठेवतो, आणि नारळाला महालक्ष्मीचा मुखवट लावतो, आणि मुखवटाला दागिने, नथ, कानातले, गळ्यातले जेवढे दागिने आहेत तेवढे आम्ही घालतो। नंतर इथं फळं ठेवलेली आहेत, 5 प्रकारची फळं ठेवतो, डाळिंब, सीताफळ, चिक्कू, केळी, बोर, आणि त्याच्या खाली हे गुलाबी कलरचं दिसतंय ना, ते विणून घेतलेलं आहे, खास मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असतो त्यासाठी विणून घेतलेलं आहे, आणि त्याच्यावरती पूजा मांडतो। आणि तांदळाने चौरंग तांदळाचा चौक भरून घ्यायचा, आणि तांब्या कलश आहे त्याच्या पण खाली तांदळाने चौक भरून घ्यायचा, आणि इथं महालक्ष्मीचे जे पुस्तक आहे ते पण ठेवायचं, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महालक्ष्मीची ओटी भरायची, म्हणजे एक पिवळ्या कलरचा किंवा हिरव्या कलरचा तुम्ही पीस घेऊन त्याच्यावरती हिरव्या बांगड्या आणि हळकुंड, बदाम किंवा सुपारी जे काही आहे तुमच्याकडे ते त्याच्याने ओटी भरून घ्यायची, आणि आरती करून घ्यायची। आणि आरती करून झाली की प्रसाद वगैरे दाखवायचा, आणि अशा सुंदर पद्धतीने आणि अशी जर तुम्ही पूजा केली तर मनही प्रसन्न राहतं आणि घरातलं वातावरणही शांत होतं, आणि अशा पद्धतीने तुम्ही पूजा करून घ्या। तर आज हा मुखवटा आणलेला आहे आम्ही बाजारातून, तर विशेष म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारीच हा मुखवटा आहे, तो मुखवटा आणला जातो, आणि तांब्यावरती मी कशा सुंदर अशा पद्धतीने त्याला सजावट वगैरे केलेली आहे, बसवलं आहे, आणि दिसायला पण खूप छान दिसतं आणि घरातलं वातावरण पण प्रसन्न राहतं। तर ही आजची लांबून दाखवली पूजा, मी सुंदर अशी पूजा केलेली आहे, आणि पूजा केल्यानंतर आरती अगरबत्ती लावून घ्यायची, आणि अशी फुलं पण व्हायची देवाला। मी आमच्या बागेतच जेवढी फुलं होती तेवढी आणलेली आहेत, पिवळ्या कलरची फुलं आणि हे लाल कलरचं फुल। आणि आपण रोज ज्या ठिकाणी देवपूजा करतो त्या ठिकाणीच देव पूजा करायची आहे, आणि त्याच्यासमोरच मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची पण पूजा करायची आहे। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा। माझ्या चॅनलचं नाव माहितीच झालेलं आहे, @PranitaDattusBlog13 ह्या चॅनलला नक्की सपोर्ट करा। बाय।